नवदुर्गेच्या नऊ रूपांचे नवरात्रात पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्याची पद्धत परंपरा प्राचीन काळापासून आस्थागायत सुरू असल्याचं पाहायला मिळतं. परंतु याच नवदुर्गेच्या प्रत्येक रूपाबद्दल आपणच काय माहीत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीतील नवदुर्गेच्या नऊ रूपांची महत्व आणि महात्म्य. नवरात्रीतील पहिली माळ म्हणजेच नवदुर्गेचे प्रथम रूप हे शैलपुत्री देवीला समर्पित आहे. शैलपुत्री देवीचे महत्व आणि महात्म्य जाणून घेऊयात. शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे. म्हणूनच शैलपुत्री देवीला वृषभारूढ असेही संबोधलं जातं. देवी सीतेने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता सांगितली जाते. या देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः हा शैलपुत्री देवीचा मंत्र आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्यही दाखवावा असं सांगितलं जातं. शैल म्हणजेच पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असंही म्हटलं जातं. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्यानं आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या स्वरूपाच्या स्मरण मात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते असंही सांगितलं जातं. सर्व प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.